यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आतापर्यंत शिष्यवृत्तीच्या अध्यापनावरचे वेगवेगळे व्हिडिओ अभ्यासले, त्यानंतर वेगवेगळ्या व्याख्यानांचेही व्हिडिओ आपण ऐकले आणि आता आपण सणांचे व्हिडिओ करणार आहोत। पण तुम्हाला प्रश्न पडेल, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी याचा काय उपयोग? परंतु मुलांनो, आपणाला भाषा विषयामध्ये सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा प्रश्न प्रकार सोडवायचा असतो, तेव्हा आपणाला कोणता सण कधी साजरा केला जातो आणि कोणत्या तिथीला साजरा होतो, त्या दिवशी आपण काय करतो हे आपणाला माहीत असणं गरजेचं आहे। मग समजा असेल टिंब टिंब या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करता, याच दिवशी एकमेकांना सोनं म्हणून टिंब टिंबची पाने देतात आणि म्हणून आपणाला ह्या सणांची माहिती असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे गटातनं बसणारा शब्द, याच्यासाठी सुद्धा आपणाला सणांची माहिती असणं गरजेचं आहे। श्रावणात कोणते सण साजरे होतात, आश्विनात कोणते सण साजरे होतात, प्रतिपदेच्या तिथीला कोणते सण साजरे होतात, या सगळ्या गोष्टी आपणाला शिष्यवृत्तीच्या दृष्टीनं माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सणांचे व्हिडिओ आपण या चॅनलवर दाखवणार आहोत। त्यात तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। मुलांनो, आपल्या भारतीय संस्कृतीतील सण आणि उत्सव हे फार महत्त्वाचे आहेत। सण म्हटलं की सगळं कसं प्रसन्न, घर प्रसन्न, आपली सगळ्यांची मनं प्रसन्न, वातावरण प्रसन्न, आणि मग प्रसन्न व मंगल वातावरण निर्माण करणारी रंगावली अर्थात रांगोळी, ही रांगोळी मनाला उल्लसित करते। प्रत्येकाच्या दारासमोरची ही रांगोळी, दरवाजाला लावलेलं पानाफुलांचं तोरण आणि घरात बनलेलं गोडधोडाचं जेवण, मज्जा असते की नाही या सणाच्या दिवशी? पण का करतो हे सण आपण साजरे? माणसानं कार्यप्रवण व्हावं, त्याच्यातली मरगळ दूर व्हावी, आपली नातीगोती जपावी, यासाठी आपण हे सण साजरे करतो आणि सणांमुळं आपल्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते। संस्कृतीशी जोडण्याचा हा एक धागाही असतो आणि म्हणून आनंदाने सण साजरे करून आपल्या मनातील आपण मरगळ झटकूया आणि सण कधी केव्हा कशासाठी साजरे करायचे हेही समजून घेऊया। पण मुलांनो, वर्षभरातले हे सण एकामागून एक साजरे होत असतात आणि मग गृहिणींची मात्र धावपळ होत असते। पूर्वीच्या बायका हे कशा लक्षात ठेवायच्या? त्यांना लिहिताही येत नव्हतं, वाचताही येत नव्हतं, कॅलेंडरही समजत नव्हतं, पण त्या फार हुशार आणि त्यांनी आपल्या उखाण्यातून हा सणांचा क्रम लक्षात ठेवलाय। अशा प्रकारचा एक सणांचा उखाणा आज आपण इथे घेणार आहोत आणि मग सण कसे साजरे करायचे हे प्रत्यक्षात अनुभवणार आहोत। काटून कुटून केली पंचमी, नेटकाच लागला डोळा, आला बाई श्रावणी पोळा, श्रावणी पोळ्याची काढीत होते चित्र, आली वडिलांची पित्र, पित्राची निवडीत होते डाळ, आणि आली घटाची माळ, घटाच्या माळेला देत होते गाठी, शिलंगडानं केली दाटी, शिलंगडाचं घेतलं सोनं, दिवाळीनं केलं येणं, दिवाळीची पूजित होते पंती, संक्रात आली नेंती, संक्रातीचं पूजित होते सुगडं, बीजनं पाडलं उघडं, बीजेचं पाजळीत होते ठम, शिवरात घेईना दम, शिवरात्रीचं फेडीत होते पारणं, शिमग्यानं घेतली धरणं, शिमग्याची काढत होते सोजी, पाडवा झाला राजी, पाडव्याची उभारली गुढी, आखी दिनं मारली उडी, आखिदीचं पूजित होते करहा केळी, जत्रा झाली खिळी, जत्रत घेत होते दौना, आमरस आला पाहुणा, आमरसात खाऊन झाले गार, दारी पावसाची धार। असा हा सणांचा क्रम सांगणारा उखाणा लक्षात ठेवला तर आपल्यालाही कोणत्या सणानंतर कोणता सण येतो हे समजेलच। पण आता आपल्याला हे सण कोणत्या तिथीला, कसे, कोठे साजरे केले जातात हेही शिकणं गरजेचं आहे, कारण आपणाला ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यावेळचं, त्या सणांच्या वेळचं असलेलं निसर्गाचं वर्णनही आपल्याला महत्त्वाचं ठरतं। ते निसर्गाचं वर्णन आपणाला निबंधामध्ये त्याचं लेखन करण्यासाठी उपयुक्त होतो आणि म्हणून आज आपण श्रावणातल्या सणांचा उत्सव आज साजरा करणार आहोत। श्रावण आला, श्रावण आला नवजीवन घेऊनी, आणि एखादी सुंदर कविता आठवावीशी वाटली तर श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे, ही बालकवींची अर्थात त्र्यंबक बापूंची ठोंबरे यांची ही कविता आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही। मुलांनो, श्रावण सम्राट म्हणतात या महिन्याला,
का बर श्रावणात बघायला मिळतं वसंताचं पुष्प वैभव ज्येष्ठाचं फल वैभव श्रावणातला हिरवेपणा अश्विनातल्या वातावरणाची खुलावट अन्य धान्य लक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल सारं काही माफक प्रमाणातच अनुभवायला मिळतं ते श्रावणातच श्रावण हा पवित्र महिना या श्रावणातच प्रत्येकाला लागते अध्यात्माची भूक आणि मग ठिकठिकाणी प्रसन्न वातावरण सुरू होतं ग्रंथ पारायण आणि त्यातलं कथा वाचन मन कसं या ग्रंथ वाचनानं निर्मळ होतं जणू पण बालकवी त्यांच्या श्रावण मासी या कवितेत शेवटी म्हणतात देवदर्शनी निगती लनना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रावणात पहिल्या शनिवारी भिंतीवर आगमन होतं नाग नरसोबाचं ज्योतीची पूजा सुरू होते दर सोमवारी सुरू होते शिवलिंगाची पूजा आणि या श्रावणाच्या सुरुवातीलाच श्रावण शुद्ध पंचमीला येतो नागपंचमीचा सण कृतज्ञतेवर आधारलेली आपली संस्कृती उंदीर खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा नाग अर्थात साप त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा नागपंचमीचा सण त्या दिवशी नागाच्या प्रतिमेचं पूजन सुरू झालं वारुळाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आणि मुलांनो तुम्हाला सांगू का लग्नानंतर लगेचच येणारा हा नागपंचमीचा सण खरीपाची पेरणी झालेली आहे पिके उगवून जमिनीवर आली आहेत खुरपणी झाली आणि आता शेतकरी जरा निवांत झालाय आणि नववधूही निवांत झाल्यात त्यानंतर माहेरची ओढ लागलेली असते अशा वेळी माहेरची सय होणार माहेरची आठवण होणार आणि मग सगळ्या नववधू माहेरी येतात मैत्रिणींची भेट होते मग मेहंदी काढण्यातला मनमुराद आनंद त्या घेतात पंचमी आली म्हणून नटून ठतून ह्या सगळ्या ललना एकत्र येतात आणि मग नागपंचमीच्या दिवशी चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला नागोबाला पूजण्यासाठी वारुळाला जातात नागोबाची मनोभावे पूजा करतात दूध लाह्यांचा प्रसाद नागपंचमीचं ते पूर्णाचं दिंड नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि आनंदाने तिथेच झरला जातो फेर आणि सुरू होतात फेराची सातवी माझी ओवी सात तुझी पत्र वाढत्यात डोत्र देव विठ्ठलांची सातवी माझी ओवी सात तुझी पत्र वाढत्यात पत्र देव आठवी माझी ओवी आठून काट पाट रंगल्यात बोट देव विठ्ठलांची आठवी माझी ओवी आठून काट पाट रंगल्यात बोट देव नववी माझी ओवी नऊ नऊ यळा तुळशीच्या माळ्या हरीच्या गळा पांडुरंगा नववी माझी ओवी मग एकत्र आल्यानंतर फुगड्यांचा खेळ रंगतो त्यात मग कोण झिम्मा खेळतो कोण फुगडी खेळतो कोण भुईफुगडी खेळतो असे पारंपरिक खेळ त्या वारुळाजवळच खेळले जातात आणि पंचमीच्या सणाचं वर्णन करताना गदी माडगुळकर म्हणतात फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले झाडाला झोके बांधून झोके खेळून त्या सासूरवाशिनी आपल्या मनातला आनंद व्यक्त करतात झोका उंच गेला की आनंद गगनात मावणासा होतो असा हा नागपंचमीचा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा होतो सणाची तिथी महिना लक्षात ठेवूया संस्कृती जपूया आणि पर्यावरणाचा तोल सांभाळणारे नाग साप मानवासाठी उपकारक आहेत हाच नागपंचमीचा संदेश घरोघरी पोहोचूया आणि पुढच्या रक्षाबंधनाच्या सणापर्यंत आपल्या ताईला राहण्याचा आग्रह जरूर करूया नागपंचमीला आपण नागाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आज मुलांनो श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि या पौर्णिमेला कोळी लोक सागराविषयी कृतज्ञता व्यक्त करतात का कशासाठी कारण जलमार्गाने व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचं जीवन
मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचं जीवन हे सागरावरच अवलंबून असतं, अर्थात या रत्नाकरावर अवलंबून असतं। आणि मग पावसाचे चार महिने मासेमारी बंद असते, त्या काळात माशांचा प्रजनन काळ सुरू असतो आणि समुद्री खवळलेला असतो, आणि म्हणून चार महिने मासेमारी बंद असते। आणि मग श्रावणामध्ये या पौर्णिमेपर्यंत हा पावसाचा जोर कमी होतो, वादळे हळूहळू शांत होतात, पावसाळ्याच्या सुरुवातीला थांबलेली ही सागरावरची वाहतूक मासेमारी या दिवशीच सुरू होते। हा सागर शांत व्हावा, तो आपल्यावर कोपू नये म्हणून कोळी लोक आणि हे समुद्रावर व्यापार करणारे व्यापारी लोक समुद्राची पूजा करतात। या रत्नाकराला नारळ अर्पण करून ही कृतज्ञता व्यक्त करतात। नांगरून ठेवलेली होडी तिला नववधूप्रमाणे सजवलं जातं आणि मग सगळे आनंदाने नटून थटून या सागराची पूजा करतात। केवढी मोठी कृतज्ञता व्यक्त केली जाते ही आपली भारतीय संस्कृती आहे। नारळी पौर्णिमेला नारळी भात केला जातो आणि कोळी लोकांसाठी हा खूप आनंदाचा सण असतो, पण आपल्याकडे मात्र या नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा होतो। रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन, राखी म्हणजे रक्षण, रक्षण करणं म्हणजे एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणं। या दिवशी बहीण भावाला प्रेमाने राखी बांधते, भाऊ बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो, बहीण भावातील रुसवे फुगवे दूर होतात, सीमेवर संपूर्ण देशाचं रक्षण करणारे जवान त्यांनाही महिला राख्या पाठवतात, राख्या बांधतात, असा हा प्रेमबंधनाचा रक्षाबंधनाचा नारळी पौर्णिमेचा सण होतो, साजरा होतो श्रावणी पौर्णिमेला। आपण वृक्षांना राखी बांधूनही वृक्षांचं संरक्षण करण्याचं वचनही आपण या दिवशी देऊया। आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा रक्षाबंधनाचा सण साजरा करूया। मुलांनो, रेशमाच्या धाग्याला आपल्या संस्कृतीतील किती उदात्त अर्थ लाभला आहे हे आपल्याला लक्षात येतं, आणि म्हणून तुम्हा सर्वांना या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया। सागराविषयी किंवा आपल्यावर उपकार करणाऱ्या सर्व निसर्गातल्या गोष्टींविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकूया। धन्यवाद।